नमस्कार तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम के एल ई कनसू एक विशेष कार्यक्रम घेऊन आली आहे मनीषाला तुम्ही ऐकत आहात आणि आज आपण ऐकणार आहोत द चाइल्ड ऑफ ॲडिक्शन अवेअरनेस वीकबद्दल म्हणजेच मध्यपी पालकांच्या मुलांना जागरूकता करण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो किंवा हा आपण अवेअरनेस वीक साजरा करतो त्याविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत नेमकं काय होतं याच्यामध्ये आणि काय मुलांवरती परिणाम होतात आणि किती याचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट क्लिनिक मध्ये मुलांचे मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत तसेच जैन मेडिकल कॉलेजमध्ये सायक्रेटिक डिपार्टमेंट मध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून सुद्धा कार्यरत आहेत सर वेणूधोणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू नमस्कार आज आपण द चाइल्ड ऑफ अडिक्शन अवेअरनेस बद्दल बोलणार आहोत म्हणजेच जे मद्यपी पालक आहेत त्यांच्या मुलांवरती मुलांवरती म्हणण्यापेक्षा त्यांच्या मुलांच्या मनावरती काय परिणाम होतो आणि काय काय सफर करत असतात ते त्याविषयी आपण एक्सप्लेन करणार आहोत पण त्याच्यापूर्वी हा जो वीक आहे त्याची थोडीशी हिस्ट्री आपण घेऊया की कधीपासून सुरू झाला आणि काय नेमका उद्देश होता याच्या पाठीमाग मग होय नक्की हा एक एकदम महत्वपूर्ण विषय आहे ज्याच्यामध्ये आपण नेहमी ऐकत असतो की मद्यपी पालक असू देत किंवा जे व्यसनाधीन प्रौढ आहेत त्यांच्याबद्दल आपण भरपूर चर्चा करतो पण त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या घरामध्ये असणारी मुलं त्यांची मुलं किंवा त्यांच्याशी संपर्कामध्ये असलेली मुलं त्यांच्यावर याचे काय परिणाम होतात त्यांच्या वागणुकीवर त्यांच्या इमोशन्सवर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर किंवा ओव्हरऑल त्यांची डेव्हलपमेंट कशी होते ह्यावर जास्त करून आपण कधी विचार करत नाही किंवा लक्ष देत नाही त्यामुळे ह्या उद्देशानेच हे जवळजवळ अठराशे पन्नासपासून इंग्लंड आणखी अमेरिकामध्ये ह्या विषयावर थोडी चर्चा सुरू झाली की मुलांच्यावर काय परिणाम होऊ शकतात ज्या की ज्या घरामध्ये पालक व्यसनाधीन आहेत अच्छा आणखी त्याला जर थोडाफार वेग ह्या विषयावर थोडा वेग घेतला विच, विचार वाढत गेले आणखी दोन हजार नऊ पासून चिल्ड्रन ऑफ अल्कोहोलिक्स हा एक आठवडा ऑब्झर्व केला जातो दोन हजार नऊ पासून ज्या आठवड्यात चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे तो तो आठवडा ठरवला जातो आणखी प्रत्येक वर्षी वेगवेगळा थीम असतो आणि तसाच यावर्षी थीम आहे की स्टॉप द हर्ट अँड एम्ब्रेस रिकवरी म्हणजे या स्टॉप द हर्ट याचा अर्थ आहे की दुखापत थांबवली पाहिजे आणखी पूर्ण बरं होण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर ह्याच्याबद्दल पालकांशीच नाही तर मुलांचीही साथ आवश्यक आहे ह्या बॅकग्राऊंड मधून आपण हा आठवडा साजरा करतो किंवा आठवण ठेवून त्याबद्दल आपण थोडी जागरूकता निर्माण करतो तर दोन हजार नऊ हा एक वर्ष आहे ज्यापासून दर आ, आ, वर्षी हा एक आठवडा आपण साजरा करतो पण सर याही विषयावरती म्हणजे एवढा अवेअरनेस करण्याची गरज आता पडली आपल्याला पण म्हणजे कसं आहे की पूर्वी जर बघितलं आपण तर पूर्वी बरेच जण ड्रिंक घ्यायचे पालक आणि काही पालकांना अशा सवयी असायच्या की मग घरी येऊन दंगा करणं किंवा आणखीन काही म्हणजे भांडणं करणं मारहाण करणं अशा गोष्टी व्हायच्या दुसऱ्या बाजूला काही लोक अशी असतात की ती फक्त म्हणजे ड्रिंक घेतात आपल्यापुरतं आणि आपल्यापुरतं राहतात त्या ते, ते इतरांना काहीही त्रास करत नाहीत मग अशा दोन गोष्टी येतात मग या दोन्ही गोष्टींचा मुलांवरती परिणाम होत असतो का अगदी अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे आपण भारताची हिस्ट्री किंवा संस्कृती बघितली तरी मद्य आणखी त्याचं सेवन हे भरपूर हजारो वर्षापासून चालू आहे सोम आणि सुरा असं वेगवेगळी नावं आहेत जे राज्यकर्ते होते ते सोम वापरायचे पण जे लढाई करायचे सैनिक असायचे त्यांनाही ह्याच्यामुळे शक्तीने स्फूर्ती मिळावी म्हणून फर्मेंटेड अल्कोहोल ते वापरलं जायचं पण वर्षानुवर्ष काय झालं की ब्रिटिश भारतात आले डिस्टिलरीज ओपन झाल्या भारतात ह्याचं प्रमाण वाढत गेलं ह्याचं प्रमाण वाढत गेलं ते अगदी तळागाळापर्यंत अगदी ज्याला परवडत नाही त्यालाही मद्यसेवन करणं हे सुरू झालं तितकंच थांबलं नाही पण त्याच्याबरोबर त्याचं ॲडिक्शन ज्याला म्हणतो ॲडिक्शन म्हणजे काय की व्यसनाधीनता तर आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या विसरून आपलं आरोग्य विसरून घरातली जबाबदारी मुलांची जबाबदारी विसरून काम वगैरे विसरून फक्त लक्ष आपण मद्य आणखी ते सेवन करणं त्याच्यातून रिकवर होणं जेव्हा हे सुरू होतं त्याला आपण व्यसन म्हणतो आणि व्यसन हे असं आहे जे जागतिक संस्थांनी तुला सुद्धा त्याला मान्य केलेलं आहे की हा एक आजार आहे त्यामुळे जे तुम्ही म्हणता की थोडे थोडे प्रौढ असतात जे मद्य सेवन करतात पण त्याच्याबरोबर ते बाकीच्या जबाबदारी सांभाळतात त्याच्यामुळे दुसऱ्यांना कोणालाही त्रास होत नाही त्याला आपण सोशल ड्रिंकिंग म्हणतो सोशल ड्रिंकिंग हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे तो आजार नव्हे पण जेव्हा आपण ह्याला आजार म्हणतो ज्या वेळेला सारखी भांडणं होणं घरामध्ये ऑलमोस्ट दररोज त्याचं सेवन करणं त्याचं क्वांटिटी वाढत जाणं त्याच्याबरोबरच त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होणं आपल्या फायनान्शियल हेल्थवर त्याचा इफेक्ट होणं कामात व्यत्यय निर्माण होणं गैरहजेरीपणा रिलेशनशिप्स प्रॉब्लेम होणं त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडणं ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू होतात त्यावेळेला ते एक आजाराचं स्वरूप घेतं आणि ते जेव्हा आजाराचं स्वरूप घेतं त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट त्याचे दुष्परिणाम घरात असलेल्या पती किंवा पत्नी मुलं आई वडील किंवा संबंधिक फ्रेंड्स ह्या सगळ्यांच्यावर याचा इफेक्ट होतो त्यामुळे जे सोशल ड्रिंकिंग तुम्ही म्हणताय ते अगदी अक्सेप्टेबल आहे आणि कॉमनही आहे पण जे आजार आणि व्यसन आहे त्याचं प्रमाण भरपूर मोठं आहे दोन हजार सोळामध्ये निम्हान्स बँगलोरनं स्टडी केली होती आणि त्याच्यामध्ये काय आढळलं त्यांना की जवळजवळ नऊ ते दहा टक्के प्रौढ आहेत देशात जे प्रॉब्लेमॅटिक ड्रिंकिंगमध्ये इन्वॉल्व म्हणजे ज्यांना मध्याचं व्यसन आहे आणि आजार आहे तो विचार करू शकता की मधली एक व्यक्ती आणि भारत हा इतका मोठा देश आहे ऑलमोस्ट शंभर कोटी लोक आहेत तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट दहा कोटी लोकांना हे व्यसनाचा आजार असू शकतं काय होतं या व्यसनाच्या आजारामुळे एकतरी दोनशे वेगवेगळे प्रकारचे आजार त्यामुळे निर्माण होतात डोकं मेंदू डोळे चेहरा स्किनपासून अगदी तळव्यापर्यंत वेगवेगळे आजार निर्माण होतात जे काही डब्ल्यू एच ओ जी व जागतिक आरोग्य संघटना आहे त्यांनी सांगितले की तीस लाख लोक दरवर्षी फक्त मद्यपानाच्या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडतात आणखी जे काही टोटल पर्सेंटेज आहे म्हणजे जर शंभरातली पाच व्यक्ती दरवर्षी भारतामध्ये मद्यपानाच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडते त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की जेव्हा घरातली कर्ती व्यक्ती जर मृत्युमुखी पडत असेल एस्पेशली तीस ते पन्नास ह्या वयोगटात mm. तर त्याचा परिणाम आणि त्याच्यामुळे निर्माण होणारी पर प्रतिकूल परिस्थिती घरामध्ये किती भयावह असू शकते oh, no. त्यामुळे आपल्याला हा विषय थोडा सिरियसली घ्यावा लागेल आणि त्याच्यामुळे आपण काय करू शकतो हेही विचार करावा लागेल पण सर ड्रिंक घेणं ही जी सवय आहे ती कुठल्याही प्रकारची असू देत शेवटी ती हानिकारक आहेच आहे हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे ऍबसुल्युटली ऍब्स्युटली त्यामुळे कुत कोणतीही मात्रा ही आपल्या आरोग्यासाठी सेफ नाही म्हणजे मद्याची कोणतीही मात्रा आरोग्यासाठी सेफ नाही पण त्यातही जेव्हा व्यसनाचं आजार निर्माण होतो त्यावेळेस अतिशय तो, तो सिरियस एक प्रकारचा बनतो त्यामुळे पहिली गोष्ट तरी की मद्यव्यसनासाठी आपण परावृत्त करणं दुसऱ्यांना आणखी त्यापासून दूर राहणं त्याच्याबरोबरच जे व्यसनाकडे जात आहेत जे आपल्या जबाबदाऱ्या विसरून ह्या आजाराकडे जात आहेत त्यांना अतिशय महत्त्वाची ट्रीटमेंट समालोचन हे सगळं करणं महत्व ध्वनि 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 कर सदा